अस्सल चव जी आहे ना ती त्या गुळाचा मुरलेला पाक त्या खोबऱ्यामध्ये जो आलेला असतो आणि त्या त्याचा एक असा बाईट घेतल्यानंतर असा रस पाघळत जातो आतमध्ये आणि वर्ण तूप घातलेला आहेच उकडीच्या मोदकांची हीच तर मजा आहे नमस्कार वैद्य सुविनय दामले गणपती बाप्पा येणार आणि गणपतीला मोदक प्रिय आहेत कोकणामध्ये तर प्रत्येक घरामध्ये मोदक केले जातात ऑर्डर देऊन नाही <laughs> ही फॅशन सगळी शहरामध्ये स्विगीवरनं सुद्धा आणि इंडोनेशियावरनं सुद्धा आमच्या मूर्ती तिकडे जातात आणि तिकडनं सुद्धा स्विगीवरनं काहीतरी पदार्थ मागवून घेतला जाईल सध्या आणि भविष्यामध्ये असं स्विगीवरनंच नारळांच्या मोत मोदकांची ऑर्डर दिली जाईल आमच्याकडे मोदक करण्याची जी पद्धत आहे नारळ झाडावरनं काढायचा सोलायचा सोलल्यानंतर तो छान फोडायचा आणि त्याच्यावरचा जो काळ्या रंगाचा भाग असतो ना तो त्या खवण्यामध्ये येता नाहीये आजीची स्ट्रिक्ट सूचना तो जो काळा भाग असतो तो बाजूला ठेवायचा फक्त पांढरा भाग काढायचा आणि मग त्याचेच मोदक बनवायचे आता तसे जर बनवले तर काय टेस्टला लागतात सांगू तुम्हाला त्याच्यावरचा जो काळा भाग असतो ना तो खरडून खरडून करवंटीला जो लागलेला असतो काळ्या रंगाचा तपकिरी च चॉकलेटी भाग तो सगळा बाजूला ठेवायचा आणि तो कशात वापरायचा मग तो भाज्यांमध्ये किंवा सोलकडीसाठी चटणी करण्यासाठी तो वापरायचा पण मोदकामधला उकडीचा जो मोदक आहे त्याच्यामध्ये ते ते जे सारण आहे त्याच्यातला नारळाचा भाग आणि त्याच्यात गूळ त्याच्यात थोडीशी खसखस आणि त्याच्यात थोडीशी वेलची आणि ही वे आणि थोडंसं हे वेलची आणि खसखस तुपावर थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं म्हणजे त्याला एक असा एक क्रंच येतो आणि काजूचे तुकडे घाला मनुका घाला पण ह्याने फारशी रंगत वाढत नाही आहे अस्सल चव जी आहे ना ती त्या गुळाचा मुरलेला पाक त्या खोबऱ्यामध्ये जो आलेला असतो आणि त्या त्याचा एक असा बाईट घेतल्यानंतर असा रस पाघळत जातो आतमध्ये आणि वरण तूप घातलेला आहेच उकडीच्या मोदकांची हीच तर मजा आहे गरम गरम आणि तो दिसायलासुद्धा इतना पारदर्शक राहता आहे व की त्याची वरची जी पापडी असते त्याच्यातनं आतलं नारळाचं सारण जे आहे हे साधारणपणे चॉकलेट रंगावरचं असतं ते सुद्धा ट्रान्सपरंट दिसतं आता उकडीचा मोदक आणि तळणीचा मोदक याच्यात फरक आहे गुणधर्मांमध्ये सुद्धा फरक फरक आहे उकडीचा मोदक हा आपण वाफेवर वाफवून घेणार आहोत आपल्याकडे अन्नावरचे संस्कार करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात तळणं भाजणं उकडणं किंवा वाफ काढणं असे तुम्हाला नेची बाराखडी जर सांगायची झाली तर तीस चाळीस प्रकार सांगता येतील मग त्याच्यामध्ये आज अजून आसडणं निवडणं पाखडणं हे सुद्धा शब्द हे शब्दसुद्धा आज कालबाह्य झालेले आहेत तर हा जो उकडणं प्रकार आहे इडली किंवा आपल्याकडचा ढोकळा उकडून घेतला जातो त्या पद्धतीत हे मोदक उकडून घ्यायचे इडली पात्रामध्येच चांगले आता आमच्याकडे इडलीचं मोदकांचं पात्र आहे पितळीचं पात्र एवढ्या मोठ्या एका वेळेला जवळजवळ पन्नास ते साठ मोदक येतात एवढं जुनं आमच्याकडे पात्र आहे पितळीचं पात्र आहे ह्याला है। कलाई करण्याची आवश्यकता नसते पितईच्या पात्रांना कलई आतून कधी करायला लागते जर त्याच्यामध्ये तुम्हाला फोडणी घालून जर काही करायचं असेल आणि आंबट घालायचं असेल तरच कढईची गरज त्या कलईची गरज लागते अन्यथा नाही तळणीचा मोदक जो असतो हा गव्हाच्या पिठापासून लाटलेला असतो आतमध्ये सुखं पु पुरण भरलेलं असतं त्याला छानपैकी अशा निऱ्या काढलेल्या असतात त्याला पण नाक आणि टच काढलेली असते आणि मंद तेलामध्ये हे मोदक तळले जातात दोन्ही बाजूने नाक टाकून टाकूनसुद्धा आणि पोटाकडच्या बाजूनेसुद्धा आता हे फोडताना ते त्याच्यात तूपबीप काही घालत नाहीत हा ते, ते डायरेक्ट तसंच खायचं म्हणजे हे पदार्थ जे आहेत ना तळणीचे जे पदार्थ आहेत हे थोडेसे वृक्ष होतात वृक्ष म्हणजे मी उकडण्यापेक्षा म्हणतोय हा आता वर्ण परत तूप घालायचंच आहे आपल्याला तोंडात घातल्यानंतर घशात जर तोबरा बसत असेल म्हणजे जर घशाला थोडंसं खवखवत असेल किंवा आतमध्ये घेताना त्रास होत असेल तर तो पदार्थ वृक्ष असा समजायचा आता उकडीचा मोदक तुम्ही विचार करून बघा ना असा मऊ लुसलुशीत पदार्थ आतमध्ये जातोय आणि तो अगदी सहजपणे त्याला कुठे पाण्याचा घोटसुद्धा घ्यावा लागत नाही हा पदार्थ स्निग्ध गुणाचा झाला त्याच्यावर पुन्हा असं तेल आहे आतून आणि बाहेरून सुद्धा पागळलेलं मग हा पदार्थ स्निग्ध होणार आहे स्निग्ध पदार्थ पचायला जरा जड असतात परंतु त्याच्यावर अग्नीची प्रक्रिया पटकन होते आणि अग्नीची प्रक्रिया पटकन झाल्यानंतर मनापासून आनंदाने जर खाल्लं असेल तर अन्न पचायला वेळ लागणार नाही आहे तळणीचे जे मोदक असतात तेलामध्ये तळलेले असतात पापड जी असते पापडी जी असते ही पुन्हा थोडीशी सुकी असते आतलं सारण असतं ते सुद्धा सुख असतं आणि त्यामुळे उकडीच्या मोदकांपेक्षा तळणीचे मोदक हे पचायलासुद्धा जडच राहणार आहेत पदार्थ तेच आहेत फक्त एक संस्कार स्निग्धत्वाचा संस्कार तेलामुळे त्याच्यात जर जास्ती येतो परंतु तो त्याच्यात सगळ्याचा सगळा जा मुरला जातो अशातला काही भाग नाही आहे त्यामुळे उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक गुणधर्माने थोडेसे वेगळे असतात परंतु हे करण्यासाठी जे सण सांगितलेत हे सणसुद्धा वेगवेगळ्या ऋतूमध्ये सांगितलेत तेलाचे जे पदार्थ आहेत ते आषाढ श्रावण या महिन्यामध्ये असतात आणि श्रावणमध्ये श्रावणाचा पहिला भाग जो आहे भाद्रपद आणि श्रावण याच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला जे मोदक आहेत हे उकडीचे करायला सांगितलेले आहेत आताचं जे वातावरण आहे धुकं पडलेलं आहे पावसाळी वातावरण आहे ढग आहे मळब आहे आमच्याकडे गणपतीच्या दिवसात सुद्धा अगदी असंच वातावरण असतं आता इथे तळलेल्या पदार्थांपेक्षा उकडलेले पदार्थ जर खाल्ले तर ते चांगले आजच्या भाषेत सांगायचं झालं तर उकडलेले मोदक हे ऑटोक्लेव असतात कुकरमध्ये बंद डब्याच्या झाकणात वाफेवर शिजवलेले म्हणजे ऑटोक्लेवच ना <laughs> डॉक्टरांचे गाऊन्स वगैरे जे असतात ना यासे के ले पड़े हे असे ऑटोक्लेव केलेले असतात पूर्णपणे निर्जंतुक परंतु आमच्याकडचे जे मोदक असतात हे मोदक अगदी काय निर्जंतुक करण्यासाठी आम्ही वाफेतनं वाफवून घेत नाही तर त्याला चव येण्यासाठी आणि त्यातल्या पदार्थांतला रस एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी ही वाफवण्याची प्रक्रिया केलेली असते उकडणं आणि वाफवणं गुणांमधला फरक समजून घ्या आणि आनंद यथेच्छ घ्या धन्यवाद ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೌರ್ಯ